गुढी पाडवा विशेष कोकण टू पुणे हिल्स शनिवार 2 एप्रिल सकाळी 9 वाजता फक्त आपल्या व्हीर ब्लॉग वर। आंबोलीचे आम्ही घाटामध्ये आहोत। बरे हा बघा आंबोलीचा मेन धबधबा। तर माडखोल आलेला आहे आणि हे माडखोलचं डॅमचं बॅक वॉटर आहे आणि माडखोलच्या डॅममधून हे पाणी सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता। सावंतवाडी निगडी वाया आंबोली आहे। मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तर आंबोली घाटातून आम्ही चाललो आहे, तर तुम्हाला मस्तपैकी धबधबा दाखवून राईट हँड साईडची सीट आहे सावंतवाडी डेपो आहे। तर चला आता तुम्ही व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तुम्ही आंबोली घाट कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये नक्की। गाडी आंबोलीच्या रस्त्याला वळलेली आहे, आता 13 किलोमीटर आहे, मग आंबोली घाट सुरू होईल। मी तुम्हाला आंबोलीचा धबधबा सगळ्यांना दाखवून म्हणूनच आम्ही सकाळी बसलो आहे। आणि गगनबावड्याचा पण तुम्ही बघितला असेल तर बघू, बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। मला आंबोली घाट आला की दाखवलं माडखोल आलेलं आहे। आता माडखोलचा मगाशी स्टॉप गेला नाही आणि माडखोल डॅममधनं पाणी सोडलेलं असू शकतं, मला इकडे आंबोलीचा एवढं माहीत नाही आहे। तरी तुम्ही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। पाणी बघा तिथे मगाशी नदी होती, माडखोल होतो आता 10 मिनिटापूर्वी, त्यामुळे मी माडखोल बोललो, तुम्ही बघू शकता। तुम्ही बघू शकता आता आंबोलीचे आम्ही घाटामध्ये आहोत। बरेच आम्ही केले, आता धबधबे तसे बघायला गेलं तर सुरू झाले ते बघा। हा बघा धबधबा, आता मोठा जो मेन कूल धबधबा आहे ना तो तुम्हाला आता मी दाखवतो। आंबोली घाटात तर तुम्हाला धबधबे ना भरपूर बघायला मिळणार आणि महत्त्वाचा म्हणजे कूल धबधबा तो येईल आता 1-5 मिनिटात, तुम्हाला दाखवतो। तर येईल 1-5 मिनिटात। हा मोठा आहे बघा, बघा केवढेच बघा वरती धबधबे। तुम्ही आंबोली घाटात नक्की या, सावंतवाडीतनं जवळ पण आहे कोल्हापूरला आणि धबधबे पण भरपूर आहे। हा बघा आंबोलीचा मेन धबधबा बांधला आहे टुरिझम आंबोली धबधबा। या जे गुलाबी फुलं आहेत ना ही रान फुलं आहेत, वनस्पती रान फुलं आहेत, हे पावसात येतात। आता आंबोली घाट 10-15 मिनिटात संपते, आंबोली स्टँडला आय थिंक सो नाश्त्याला थांबणार आहे, मग तेव्हा एक वाजले बरोबर 10 वाजलेत आणि गाडी आता आंबोलीच्या ST स्टँडला आली आहे। तर आता नाश्त्याला कुठे थांबते बघूया आणि तुम्हाला नक्की सगळं दाखवेन। नाश्त्याला जर इथे थांबली तर आम्ही दाखवू तुम्हाला, माहीत नाही ओके तर तुम्ही बघत राहा। आंबोली सोडून आता 1 तासभर झालेला आहे, त्यांना गाडी आंबोली आजरा रोडवर आहे, आंबोली स्टँड सोडून 1 तास थोड्या वेळात आजरा स्टँड येईल, थोडा वेळ लागेल ना तुम्ही निसर्ग बघून। और मगाशी मी तुम्हाला बघितलं तर 10 मिनिटातच आरे आजऱ्याचं
रिनोवेट होत आहे. ही आहे आजरा वाटंगी आजरा. ॲक्च्युली मी ह्याची तुम्हाला जास्त माहिती नाही सांगू शकतो आहे, कारण की आजऱ्यात आम्ही कधी या मार्गातनं कधी आम्ही येत नाही ना, हे तिसऱ्यांदा, त्यामुळे माहिती जरा कमी. नवीन बडची किती माहिती सांगितली मी. स्टँडला लागते आहे नाश्त्याला थांबणार आहे का माहीत नाही. आत्ताच एक 5 मिनिटं झाली, कापशी आलं आहे. कापशी तर स्टँड सुद्धा येऊन गेला मग अशी, पण मला शूट करता आलं नाही. तर हे कापशी आहे, ते लिहितात ना सावंतवाडी टू पुणे वाया कापशी, तेच आहे कापशी. गाडी आता हायवेला आली आहे, आता लवकरच 15-20 मिनिटात कोल्हापूर. आता जरा बराबर राहणार आहे कोल्हापूर शिरगाव डेअरी आली आहे. मी कोल्हापूरच्या स्टँडला शूटिंग नाही केलं, आता कोल्हापूरच्या स्टँडला 10-15 मिनटं थांबली आणि आता मग बाहेर निघाली आहे. आता मी तुम्हाला कोल्हापूर दाखवतो. मागच्या अशा गगनबावड्याच्या ज्यात रात्र होती, रात्रीचे 2:30 वाजलेली, त्यामुळे व्यवस्थित काही दाखवता आलं नाही. आता कोल्हापूर बघून घ्या. कोल्हापूर आलं आहे 1:30 वाजता, 1:30 वाजले कोल्हापूर. मी तर कोल्हापूर बघा नदी जस्ट क्रॉस होते आणि आता कोल्हापूरचा महाद्वार लागणार आहे. तुम्ही आता बघू शकता की आपण आता कोल्हापूर सिटीमधनं बाहेर पडतोय. आता हे बघा कोल्हापूरचा महाद्वार आहे. ओके, आता बघा हायवे, हायवे बघा आता इथून असं हायवेला वर चढणार. कोल्हापुरात मी तर बाहेर पडतोय. येणार थोड्या वेळ कराड कराड जेवायला अतिचा थांबणार. आणि ही बघा आपण केवढं मोठं आहे
पूर आलेला तो हा नदीचा हा पूर पाण्यात गेलेला. कराड आलंय, कराड 3 वाजून 2 मिनिट झाले आणि आता कराड आलंय. कराडच्या स्टँडला जाणार नाहीये, कराडच्या स्टँडला आत जायचंय. कराड स्टँडला जात नाही बस, कराड बायपास इथेच थांबते. इथून आज कराडचा स्टँड आता कराडकडनं पुढे आलेली आहे हायवे. थोडे टोल प्लाझा आलेला आहे 3:14 आता उमरत येईल. उमरत मग तिथे येईल, मग तिथे कधी जेवायला थांबेल. भूक लागली आहे तर बघूया कधी जेवायला थांबते कधी. आता आमची बस आलेली आहे हॉटेल दत्तकृपाला आणि आम्ही चिकन बिर्याणी आणि पावभाजी ऑर्डर केली आहे. तर तुम्हाला मी जेवण झालं की दाखवतो. तर आता दत्तकृपाला बाहेर आल्यावर आता गाडी साताऱ्यातून आलेलो नाही. सातारा आलेलो आहे 4:15 वाजले आणि सातारा आता बघू शकता. साताऱ्याला आत जाणार नाही आहे, सातारा बायपासवर गाडी थांबणार आहे. म्हणजे हायवेवर गाडी थांबणार आहे. सातारा कराड बायपास निघणार नदी आलेली आहे तुम्ही बघू शकता. बस जरा लेटच आहे ना. खेड शिवा पूर्ण टोल नाका आलेला आहे 5:46 खेड शिवा फास्ट टॅंक. तर तुम्ही आता बघू शकता आता 1:20 कात्रज घाट येईल. तुम्हाला खंबाटी नाही दाखवू शकलो म्हणून कात्रज दाखवेन. हे ग्लास ना क्लीन नाही आहे, त्यामुळे जरा व्हिडिओ क्वालिटी चांगली येत नाही. या पुणे डेपोच्या बस छान असतात. ही बस आहे सावंतवाडी डेपोची. हे बघा नॅशनल हायवेज ऑटो ट्रॉफी ऑफ इंडिया सेफ्टी अँड स्पीड. एसटीला टोल नाही बसत. कात्रज घाटाकडे गाडी उतरते आहे तिथे कात्रज घाटला जायला आणि हा आता हायवे मुंबईला जाणार आहे पुढे. पुणे मुंबई एक्सप्रेस वे कानाणी चौकाजाने लागणार जाऊ ना आता पुढे जाऊनारे खाली आली आहे गाडी. आता कात्रज घाटात आणि मग आपण कात्रज घाट उतरणार आहोत. तर इथून अशी खालनं ते टनेल आहे कसं काय ते छोटं येतं ना हायवेचं, तिथून उतरेल आणि त्या बाजूला उतरेल. हे टनेल आलेलं आहे.
पात्रज घाट आपण उतरताना तुम्हाला दाखवतो. हे बघा सिटीमध्ये प्रवेश केलेला आहे. हिरवगार आहे पण काचा साफ नाही आहेत त्यामुळे तुम्हाला ते खराब दिसत असेल पण एकदम हिरवगार आहे. Yeah.